नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, परत आपलं स्वागत आहे महा एग्जाम अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पोलीस भरती, तलाठी भरती, त्याचबरोबर जिल्हा परिषद व अन्य एग्जामच्या दृष्टिकोनातून उपयुक्त अशा मराठी व्याकरणाच्या प्रश्नांचा सराव करणार आहे, जे की अति संभाव्य प्रश्न आहेत। सर्वांना रिक्वेस्ट करेल व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। आता 31वा प्रश्न आणि आजच्या सेशनमधला पहिला प्रश्न, तर प्रश्न आहेत हात ओला तर मित्र भला, म्हणजेच काय आपल्या हात ओला तर मित्र भला या म्हणीचा अर्थ सांगा। आता म्हणी तुम्हाला माहित असेल, साधारणतः ग्रामीण भागामध्ये असो किंवा आपण शहरी भागामध्ये सुद्धा राहत असू, तर म्हातारे माणसं जास्त या म्हणीचा उपयोग करत असतात। तर आपल्यापेक्षा जास्त म्हाताऱ्या माणसांना सुद्धा या म्हणी येतात, बरोबर आहे। तर पहा, हात ओला तर मित्र भला, तर काय असते, जोपर्यंत आपल्या हातापर्यंत आपल्या हातामध्ये पैसा आहे किंवा आपल्याजवळ काही एखादी वस्तू आहे, तोपर्यंत आपल्या भोवती गोंगाट करत असलेले मित्र असतात। पण आपल्याजवळ काही नसलं की लोकांचा मात्र सुळसुळाट असतो। तर हात ओला तर मित्र भला म्हणजेच काय, फायदा असेपर्यंत सारे गोळा होतात। यानंतर म्हणीचा अर्थ आपण यानंतरचा प्रश्न पाहूया। काय तोबा ही गर्दी या वाक्याचा प्रकार तुम्हाला सांगायचा आहे। आता वाक्याचा प्रकार ओळखताना बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचं असते। जसं बऱ्याच वाक्यामध्ये प्रश्न विचारला असतो, म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह दिलं असते, तर उत्तर न काढताही तुम्ही सहजिकच विचार करू शकता का बा हा प्रश्नार्थक आहे। पण आता हे वाक्य प्रश्नार्थक होणारच नाही, कारण की हे उद्गारवाचक आहे, हे चिन्हच उद्गारवाचक आहे। तर प्रश्न काय म्हणते, काय तोबा ही गर्दी, काय तोबा ही गर्दी, तर काय उद्गारवाचक आहे। ओके, तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, उद्गारवाचक। यानंतर बागेत फिरणाऱ्याचा आनंद विलक्षण असतो या वाक्याचा प्रकार तुम्हाला सांगायचा आहे। बागेत फिरणाऱ्यांचा आनंद विलक्षण असतो या वाक्याचा प्रकार तुम्हाला सांगायचा आहे। संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवळ वाक्य की यापैकी नाही। आता एका शब्दामध्ये क्लिअर ऐकून घ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त वाक्य किंवा असते व आणि किंवा अथवा किंवा अथवा या पद्धतीचे जर कधी शब्द वाक्यात वापरले असेल, म्हणजेच काय, हे शब्द कशासाठी वापरतात, दोन वाक्य जोडण्याकरिता, त्याला आपण संयुक्त वाक्य म्हणतो। आता मिश्र वाक्य केव्हा होईल, मिश्र वाक्यामध्ये जर तर अशा पद्धतीचे, जेव्हा तेव्हा अशा पद्धतीच्या गोष्टी तिथं इन्क्लूड असेल। आता केवळ वाक्य म्हणजेच काय, एका लाईन मध्ये मांडलेलं असते त्याला केवळ वाक्य म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये जर तर सुद्धा राहणार नाही व आणि किंवा अथवा अशा सुद्धा गोष्टी तिथं राहणार नाही, त्यामुळे उत्तर काय होईल याचं, केवळ वाक्य। यानंतर मी शोध निबंध वाचला, आता मी शोध निबंध वाचला या वाक्यातील काळ तुम्हाला सांगायचा आहे। आता वाचून पूर्ण झाला ना माझ्या विद्यार्थी मित्रांनो, काळ पूर्ण झाला ना वाचून, तर एखादी गोष्ट पूर्ण झाली तर मग विषय सोडा, डायरेक्ट भूतकाळात गेली ते। ओके, वाचणार असेल भविष्य काळात भविष्य। ओके, साधा वर्तमान तुम्हाला काळ करायचा आहे, साधा वर्तमान काळ तुम्हाला करायचा आहे। मी खेळाला जात आहे, अजून गेलो काय नाही, मी खेळायला जात आहे, पण साधा वर्तमान काळ तुम्हाला करायचा आहे, म्हणजेच काय, मी खेळायला जातो, मी खेळायला जातो। ओके, आता मी खेळेन हे तर गेलं भविष्य काळात, मी खेळायला जाईल हे काय झालं, हे सुद्धा भविष्य काळातलंच वाक्य होईल। यानंतर खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे, खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे, सह्याद्री त्यांनी फटफटले की गातो, तर सर्वनाम कोणता होईल, त्यांनी हा शब्द सर्वनाम तिथं होईल। यानंतरचा प्रश्न पहा, दिलेल्या वाक्यातील वापराच्या दृष्टीने कंसातील शब्दाचे योग्य रूप तुम्हाला निवडायचं आहे। माझ्या घर जे ब्रॅकेट इन वर्ड आहे, त्या वर्ड आपल्याला त्याचा योग्य रीतीने वापर करायचा आहे। एक लाकडी कपाट आहे, आता माझ्या घराला, माझ्या घराशी, माझ्या घराचे की माझ्या घरात, आता तुम्ही काय म्हणसाल, माझ्या घराशी म्हणता काय, घराच्या बाजूने कपाट ठेवता का, नाही, माझ्या घरात लाकडी कपाट आहे, माझ्या घरात लाकडी कपाट आहे। यानंतर केसाने गळा कापणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय होईल, आता केसाने गळा कापणे म्हणजे काय,
केसाना गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे. ओके, आता बऱ्याच लोकांचा वेगवेगळ्या माध्यमातून विश्वासघात येत असतो. एखादा म्हणते मी तुले पुस्तक देईल, पण जर कधी वेळेवर दिलं नाही तर मग झाला का विश्वासघात, तर त्याला विश्वासघात नाही म्हणू. ओके, विसरला असेल बिचारा. तर केसानं गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. ओके, चला आपण त्याच्यावर बोलू नाही. तर पडताळा या शब्दाचा अर्थ काय होईल, पडताळा या शब्दाचा अर्थ काय, जमिनीवर पडणे, पराभव, पावसाचे पडणारे, पाणी की प्रचिती. तर पडताळा म्हणजे काय, पडताळा म्हणजे प्रचिती, पडताळा म्हणजे प्रचिती होती. ओके, यानंतरचा प्रश्न आपण पाहूया. अनिताने काम केले वाक्यातील प्रयोग तुम्हाला ओळखायचा आहे. अनिताने काम केले काय होईल, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग की संखर प्रयोग. तर बघा, अनिताने काम केले हा कर्मणी प्रयोग होईल. आता जर कधी असा प्रश्न असता की अनिताचा निबंध लिहून झाला, तर मग तो कर्मणी प्रयोग आता कोणता प्रकार असता माहितीये का, समापन कर्मणी प्रयोग. म्हणजेच काय, एखादी गोष्ट करून झाल्याची दर्शविते. बरोबर आहे. आता भावे प्रयोगामध्ये कर्त्याला व कर्माला दोन्ही गोष्टीला प्रत्यय असतात. यानंतर पाहणे या शब्दाचे शक्य क्रियापदात रूपांतर करायचं तुम्हाला. पाहणे या शब्दाचे शक्य क्रियापदात रूपांतर तुम्हाला करायचे, तर काय होईल, पाहणे पाहवते शक्य. ओके, पाहवते. ओके, आता शक्य आणि प्रयोजक, प्रयोजक आणि शक्य अशा दोन गोष्टी आहेत. ओके, प्रयोजक व शक्य. आता प्रयोजक म्हणजे काय, क्रिया दुसऱ्याकडून होत असते. म्हणजे एक एक्झाम्पल ऑफ असं की रामू कुत्र्याला पळवतो, म्हणजे कुत्रा स्वतः पळतो काय, नाही, रामू त्या कुत्र्याच्या मागे लागला म्हणून कुत्रा पडतो. पण जर कधी शक्य असलं तर कर्त्याच्या अंगी एखादी गोष्ट करण्याचं सामर्थ्य दर्शवते. जसं आईला आता थोडंफार चालवते आणि प्रयोजक काय होईल, क्रिया दुसऱ्याकडून प्रेरित होते. आता प्रयोजकचं एखादं उदाहरण द्यायचं झालं तर आई मुलाला चालवते आणि मूल स्वतः चालते, ह्या दोन वाक्यातला फरक. ओके, हसणे या शब्दाचं तुम्हाला विशेषण करायचं आहे. आता हसणे या शब्दाचं तुम्हाला जर कधी विशेषण करायचं असेल तर कसं, हसरा. ओके, हसरा. यानंतर वाहवा या शब्दाची जात तुम्हाला सांगायची आहे. वाहवा या शब्दाची जात तुम्हाला ओळखायची आहे. तर काय होईल, वाहवा या शब्दाची जात केवल प्रयोगी अवयव. बघा, तुम्हाला जर कधी विद्यार्थी म्हणून हे पेपर डाउनलोड करायची असेल तर पेपर लागत असेल तर महा एग्जाम अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या. आणि तुम्हाला जर कधी हे पेपर ऑनलाईन सोडवायचे असेल, नंतर डाउनलोड करायचे असेल, तर हे टेलिग्राम आहे. ठीक आहे, हे टेलिग्राम आहे, इथं तुम्हाला PDF मिळेल. आणि जर तुम्हाला हे पेपर ऑनलाईन सोडवायचे असेल, तुमचा स्कोर चेक करायचा असेल, तर तुम्हाला प्रफुल पवार अकॅडमी नावाचं ॲप आहे, जे की अगदी फ्री आहे. याही टेलिग्रामच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या प्रफुल पवार अकॅडमी प्ले स्टोर ॲपची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जे की दोन्ही गोष्टी अगदी फ्री आहे. स्वतःचा स्कोर चेक करा. विद्यार्थी मित्रांनो, खूप छान असे प्रश्न आपण तिथे डिस्कस केले आहेत, तिथंच तुम्हाला याची उत्तरपत्रिका सुद्धा मिळून जाईल आणि फ्रीवाले पेपर आहेत. खालील वाक्यातून पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द तुम्हाला सांगायचा आहे. आता पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता ते तुम्हाला सांगायचा आहे. काडतूस, माळ, पाणी की अमृत. तर काय होईल या प्रश्नाचं उत्तर, काडतूस. यानंतर मला कविता स्फुरली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती तुम्हाला ओळखायची आहे. आता मला, आता सला ते सला न ते द्वितीया व चतुर्थीला प्रत्यय असतात, पण नेमकं या प्रश्नाचं उत्तर काय होईल, तर काय, मला कविता स्फुरली द्वितीय. ओके, खालीलपैकी कोणत्या बंदराचे भारताचे प्रवेशद्वार म्हणतात. आता हा प्रश्न जिकेचा होय आणि आपण काय विरलो मराठी, तर एक काम करा, 46वा आणि 47वा या दोन्ही प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. या दोन्ही प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. क्लास संपला नाही, वेट करा. विद्यार्थी मित्रांनो, बघा, तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. ती म्हणजे जर तुम्ही पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन, आरोग्य विभाग व अन्य कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल तर अंकगणित व बुद्धिमत्तेची बेसिकपासून संपूर्ण कोर्स
आपण घेऊन आलेलो आहे प्रफुल पवार अकॅडमी या प्ले स्टोर या आपला। माझ्या विद्यार्थ्यांनो बेसिक पासून संपूर्ण कोर्स जे की गणितामध्ये बुद्धिमत्तेमध्ये येतात संपूर्ण चॅप्टर वाईज डिस्कस केले जाणार आहे। तर मॅथ रिझनिंग प्रफुल पवार अकॅडमीला तुम्ही फॉलो करू शकता जे की प्ले स्टोरला फ्री ॲप आहेत। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रकरणाच्या इथं आपल्याला शॉर्ट ट्रिक्स त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतक्या कमी पैशामध्ये महाराष्ट्रात आपण कोर्स लॉन्च केलेला आहे जे की ऑफर तुम्ही बघू शकता। सुरुवातच्या 50 विद्यार्थ्यांना फक्त 750 रुपयामध्ये आपण कोर्स देतोय आणि तुम्ही पटपट जॉईन करा। 11 जूनपासून लाईव्ह लेक्चर सुरू झालेले आहेत आणि तुमचा जो प्रश्न असेल की आम्ही जर उशिरा घेतला तर आम्हाला झालेले लेक्चर पाहता येईल का, तर त्या प्रश्नाचं उत्तर हो। या कोर्सची व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे। 1 वर्षामध्ये तुम्ही कधीही किती पण वेळा पाहू शकता। तर प्रवेशाकरिता संपर्क सुद्धा तुम्ही बघू शकता 82 65 30 72 या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा। ॲडमिशन जर तुम्हाला घ्यायची असेल किंवा तुम्ही सरळ प्ले स्टोअर ॲपला सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता। तर आजच डाउनलोड करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये प्रफुल पवार अकॅडमी हे प्ले स्टोअर ॲप आणि आपल्या तयारीला चालना द्या। चला तर आपण सेशनवरती जाऊया। यानंतरचा प्रश्न पाहू पंडित बघा ठीक आहे 48व्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर तुम्हाला कशात द्यायचं आहे होमवर्कच द्यायचं आहे। आपण यानंतर मराठी व्याकरणाचा प्रश्न डिस्कस करू। वरपिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरतो आता वरपिता काय होईल काय होईल विशेषण होईल यानंतर मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे तर काय होईल या प्रश्नाचं उत्तर आंबेजोगाई बीड या ठिकाणी आहे। कुठे आहे आंबेजोगाई बीड या ठिकाणी आहे। त्यानंतर खालीलपैकी भाववाचक नाम तुम्हाला सांगायचं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। आता भाववाचक नाव म्हणजे काय ज्या गोष्टीला आपण हात लावू शकत नाही स्पर्श करू शकत नाही केवळ कल्पना करू शकतो त्याला भाववाचक नाव म्हणतात। आता सौंदर्य हे भाववाचक नाम आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता संपूर्ण हे जीकेचे प्रश्न आहेत त्यामुळे आपण मराठीचे प्रश्न पूर्ण घेतलेले आहेत। या पेपरमधले हा पेपर डाउनलोड करण्याकरिता तुम्ही प्रफुल पवार अकॅडमीला नक्की भेट द्या किंवा PDF तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर प्रफुल पवार महाएक्झाम अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घेऊ शकता। आता बघा महत्त्वाची गोष्ट आपण इथे डिस्कस करतोय तुम्हाला पोलीस भरतीची तुम्ही तयारी करत असाल तर सिद्धेश्वर हाडवे सिरीजचं 100 जंबो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच मार्केटमध्ये अवेलेबल झालेला आहे। द स्मार्ट बुक ओके वन स्टॉप सोल्युशन 48 58 2021 झालेल्या प्रश्नपत्रिका आणि 42 नामांकित अकॅडमीचे पेपर त्याचबरोबर प्रत्येक प्रश्नाचं व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण सुद्धा आहेत। तर भारती प्रकाशन पुणेचं द जम्बो सिरीज पुस्तक आहेत। तर मार्गदर्शक आहेत सिद्धेश्वर हाडवे सर आणि लेखक आहेत गंगा प्रसाद केंद्रे सर जे की PSI आहेत। त्याचबरोबर विद्यार्थ्यांनो 30,000 जम्बो पुस्तकानंतर 35,000 सुद्धा पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं आहे। याचबरोबर अंकगणित व बुद्धिमत्तेचं स्पेशल पोलीस भरती सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण पुस्तक सिद्धेश्वर हाडवे सिरीजचं भारतीय प्रकाशन पुणे इथलं पब्लिश झालेलं आहे। त्याचबरोबर 50 जंबो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच जे की 2019 प्रश्नपत्रिका आहेत। त्याचबरोबर 500 जंबो आणि तुम्ही जम्बो सिरीज जे की सिद्धेश्वर हाडवे सिरीजचे पुस्तक आहेत हे पुस्तकं तुम्ही बघू शकता। सर्व पुस्तकं हे ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहेत। तुम्ही फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनहून सर्व पुस्तकं विकत घेऊ शकता। आणि विद्यार्थ्यांनो पुस्तकं खरेदीकरिता जो तुम्हाला नंबर दिले आहेत तुम्ही बघू शकता इथं 75 88 56 82 20 त्याचबरोबर हा सुद्धा एक नंबर आहे। तर तुम्ही पटपट विद्यार्थ्यांनो जर तुम्हाला तयारी करायची असेल नक्की सिद्धेश्वर हाडवे सिरीजचे भारतीय प्रकाशन पुणेचे पुस्तकं आपल्याला विद्यार्थ्यांनो मदतीला आलेली आहेत। तर पुस्तक नव्हे गर्दीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग। तुम्ही नवीन असाल चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या। आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला। थँक्यू सो मच।